नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, राज्यात आज सरी व सरी, पुण्यासह पुण्यातही पाऊस पडणार आहे। बंगालच्या उपसागरात पश्चिम भागात चक्रीकर वारे स्थिती अजून कायम आहे। दरम्यान अरबी समुद्राच्या पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रीकर वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। तर पुणे मुंबईसह राज्यातील 24 जिल्ह्यात मंगळवारी 20 तारीख ढगांच्या गडगडासह पाऊस सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर मित्रांनो बघा, आज 24 जिल्ह्यात तारीख 20 म्हणजे आज मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर मित्रांनो चला तर आपण आज बघूया की 24 जिल्हे कोणते आहेत, त्या काय जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, तुमच्या जिल्ह्याची बातमी घेऊन आलेलो आहे। तर तुम्ही विनंती करतो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर मित्रांनो बघूया कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस आहे। बंगालच्या उपसागरात दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यान चक्रीय स्थिती तयार झाली आहे। ही स्थिती पावसासाठी पोषक ठरत आहे, त्यामुळे शनिवारपर्यंत तारीख 24 पावसाच्या हलक्या सरी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। आज तारीख 20 कोकणमध्ये महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे। बघा, बंगालच्या उपसागरात पश्चिम भागात चक्रीय वारे स्थिती अजूनही कायम आहे। दरम्यान अरबी समुद्राच्या पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रीकर वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। बंगाल उपसागराचा पश्चिम भाग, मध्य भाग, आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागात चक्रीकर वाऱ्याची स्थिती कायम आहे व ती सक्रिय झाली आहे। त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस पडणार आहे असेही हवामान खात्याने केले स्पष्ट। राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने सकाळी काही प्रमाणात धुके पडत असल्याची स्थिती आहे। तर या जिल्ह्यात पडेल मुसळधार पाऊस। तर ते जिल्हे कोणकोणते आहे या आपल्या शेतकरी कृषी दर्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे। या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे बघा, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड। बघा, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ। आणि बघा, पुणे शहराच्या विविध भागात सोमवारी दुपारी मुसळधार सरींनी पुण्याला पुन्हा झोडपले। सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता, पण दुपारनंतर आकाश काळ्या पट्ट्याची ढगाची गर्दी होऊ लागली, त्यामुळे भर दुपारी अंधारून आले। त्यानंतर काही वेळातच पावसाच्या दमदार सळी कोसळल्या, तासभर पाऊस बरसत होता। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे वेधशाळेत 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, मित्रांनो या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे बघा, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।